दर्यापूर पोलिसांनी परतवाडा ते दर्यापूर आणि पुढे दर्यापूर ते मूर्तिजापूर असा स्ट्रेनेस स्टाईलने मोठा ट्रकचा पाठलाग केला. या ट्रकमध्ये दोन कप्प्यात खाली आणि वर मोठा गोवंश निर्दयतेने कोंबल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक थांबवण्यात दर्यापूर पोलिसांना यश आलं आहे. या ट्रकचा चालक फरार झाला आहे. गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून दर्यापूर पोलिसांनी परतवाडा ते दर्यापूर आणि पुढे दर्यापूर ते मूर्तिजापूर एका ट्रकचा पाठलाग केला. या ट्रक चालकाला गाडी थांबवण्याचा आदेश दिल्यावर देखील पोलिसांच्या सूचनेकडे ट्रक चालकाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. समोर मूर्तिजापूर पोलिसांनी देखील नाकाबंदी केली. तेथे ट्रकचं टायर फुटल्याने त्याला अखेर ट्रक थांबवावा लागला. अतिशय सिनेस स्टाईलने पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. समोर ट्रक, मागे पोलीस आणि हायवेवर बॅरिकेड्स लावून समोर देखील पोलीस अशी स्थिती होती. या ट्रकमध्ये वरखाली असे दोन कप्पे करण्यात आले होते. वरून पूर्ण ताडपत्री टाकून झाकण्यात आलं होतं. या दोन कप्प्यात गोवंश निर्दयतेने कोंबण्यात आले. दर्यापूर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत ट्रक मूर्तिजापूर पोलिसांच्या स्वाधीन केला. आम्ही त्या गाडीचा नाकाबंदी केली गाडीसाठी आणि तो नाकाबंदी तोडत रोडने गेला. त्याचा पाठलाग करत आम्ही एका ठिकाणी आलो आणि त्याचा टायर ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नानंतर ती गाडी 10 ते 12 किलोमीटरवर त्याचा टायर एक ब्रेक झाला, फुटला तो टायर आणि टायर फुटल्यानंतर ती गाडी आम्ही पकडलेली आहे. मूर्तिजापूर पोलिसांनाही कारवाई म्हणजे आम्ही कॉल केलेला होता, त्यांनी नाकाबंदी केली समोर होती आणि मागे आमच्या दोन गाड्या होत्या 112 आणि 300 अशा रीतीने त्याला पकडण्यात आलेले आहे. मूर्तिजापूर येथील गोरक्षण येथे यापैकी काही गोवंश देखभालीसाठी देण्यात आल्याची माहिती आहे. तर काही गोवंशाला मोठी दुखापत असून त्यांना औषधोपचार करण्याची गरज आहे. या कारवाईने या भागात मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी होत असून आजच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गोवंश जप्त करण्यात आले आहे. नेमके किती गोवंश जप्त केले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. दरम्यान या प्रकरणातील ट्रक चालक पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.